आणि मी जसं म्हटलं की चांगलं वागूया आपण तिच्याशी, अशी आमची प्रोड्युसर किती गोड आहे, किती मस्त आहे, किती छान आहे अशा आमच्या प्रोड्युसरला किस्ती, मी तिला किस्ती म्हणतो. तर पहिला जिम्मा आला, आपल्याला माहिती होतं आपली की म्हणजे आपलं काय झालेलं, आपल्याला किती टेन्शन आलेलं त्यावेळेला. आता दुसरा डबल टेन्शन प्रेशर पण तेवढीच एक्साइटमेंट घेऊन आलेला आहे. मला माहिती आहे तुम्ही दोघांनी आणि खास करून तू हा सिनेमा कसा बनवला आहेस, कुठल्या कुठल्या गोष्टीतून जाऊन हा सिनेमा लोकांसमोर आपण आणलेला आहे हे मला खूप मनापासून माहिती आहे. आता सुद्धा इतकंच भारी आपण काहीतरी आणतोय, कसं वाटतंय? बापरे, खूप मस्त वाटतंय. आणि मला टेन्शन आहे नाही असं म्हणणार नाही, पण मला स्वतःलाच मजा जास्त येते. म्हणजे मला कळते की आपण जास्त टेन्शन घ्यायला पाहिजे, दुसरा सिनेमा आहे चांगला चालला पाहिजे, पण मला इतकी मजा येते ते सगळं बघून. मी स्वतःच हसते, ट्रेलर मी पाहिलाय आधी तुमच्या, आता आपण बघणार आहोत, मी टीझरला स्वतःच हसते. कारण ह्या खरं ती म्हणाली तसं, या सगळ्यांनी माझं टेन्शन इतकं वाटून घेतलंय की माझ्या वाटेला फक्त मजा उरली आहे. त्यामुळे ह्या सगळ्यांचे थँक्यू, आणि आनंद सर आणि निखिल सर सुद्धा की त्यांनीच माझं टेन्शन घेतलं, त्यामुळे मी एक खुशाल चेंडू असल्यासारखी बागडते आणि मजा करते. आणि ही मजा नंतर तुम्हीही कराल फिल्म बघितल्यावर, ह्याची मला पूर्ण खात्री आहे. या सगळ्या हे सगळे कलाकार क्षितीला या फडाची मालकीणबाई असं म्हणतात. सो हा जो फड आहे जिम्माचा, त्याच्या मालकीणबाई आत्ता बोलल्या. आपण शाळेत आठवतंय का तुम्हाला, 5वी ते 8वीपर्यंत सगळे मित्र जमलेले असतात, मित्रमैत्रिणी, आणि 9वीमध्ये 2 नवीन विद्यार्थी येतात. ते विद्यार्थी जेव्हा क्लासरूममध्ये पहिल्यांदा एंटर करतात तेव्हा सगळेजण त्यांच्याकडे ज्या नजरेनं बघत असतात तशा या बायका या 2 नवीन विद्यार्थ्यांकडे बघत होत्या. त्यातली पहिली नवी विद्यार्थिनी म्हणजे आमची शिवानी सुर्वे. कसं तुला ऍक्सेप्ट केलं या बायकांनी, काय वाटतंय? खूप छान, काही एफर्ट्स घ्यावेच लागले नाहीत कोणालाच, म्हणजे नाही यांना ना मला ते सगळं एफर्टलेसली झालं. आणि खूप मजा आली. जिम्मा 1 मी पाहिला होता आणि मला खूप आवडला होता. सगळी गाणी आणि ज्या पद्धतीने तो चित्रपट शूट झाला होता, फिल्म बघून एक छोटासा थॉट आला होता की यार आपण अशी फिल्म करायला हवी. आणि जेव्हा प्रत्यक्षात कॉल आला तेव्हा तातडीने, म्हणजे 30 सेकंदात मी हो म्हणाले होते की हो 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 हो, प्लीज मला हा चित्रपट करायचा आहे. सो खूपच मजा आली. धमाल आम्ही पडद्यामागे केलीच आहे, ती आता तुम्हाला दिसणार आहे. आणि आम्ही खूप एक्साइटेड आहोत आणि इन द मीन टाईम नर्वस पण आहोत की तुम्ही कसं रिॲक्ट करणार आहात. सो फिंगर्स आर क्रॉस्ड. आय होप तुम्हाला ट्रेलर आवडेल आणि आमची सगळ्यांची मेहनत तुम्हाला आवडेल. आणि रिंकी, जिला आम्ही प्रेमाने रिंकी म्हणतो, तशी रिंकू तुला कसं वाटतं या नवीन क्लासरूममध्ये, या नवीन गँगमध्ये एंटर होऊन? नमस्कार सगळ्यांना, दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या निमित्ताने आज आमचा ट्रेलर येतो आहे तर मला खूप खूप दडपण आलं आहे खरं तर, कारण पहिला जिम्मा मीही पाहिलेला आणि मला प्रचंड आवडलेली ती फिल्म, की 7 बायकांची ती फिल्म आणि इतकी सुंदर फिल्म आहे. आणि नंतर जेव्हा मला जिम्मा 2 साठी हेमंतदादांनी विचारलं, अर्थात मला आनंद झालता, कारण इतके उत्कृष्ट कलाकार आहेत, इतकी छान टीम आहे आणि याचा मी भाग होणार होते. त्याच्यामुळे मी खूप खुश आहे की आज मी या सगळ्यांसोबत इथे स्टेजवरती उभारली आहे. आणि जिम्मा 2ची गाणी आत्ता पण ऐकलीस, ती खूप सुंदर आहेत. जसं शिवानी म्हणाली की आमची केमिस्ट्री ॲक्च्युली खरं खूप छान आहे, जी आम्ही खूप धमाल केली आहे, जी तुम्हाला लवकरच दिसेल. आणि आशा आहे की तुम्हाला जिम्मा 2 पण तितकाच आवडेल. थँक्यू. मी तुम्हा सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही बसून घ्यावं. बरं 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 बरं, ह्याचं आहेच. ऐक ना, मी काय म्हणते, सगळ्यांना तू प्रश्न विचारले सिद्धार्थला. बरं ओके, सिद्धार्थ ना, सिद्धा तुला कसं वाटलं आमच्या सगळ्यांबरोबर काम करून, आम्हाला सहन करून? आणि सांग जरा. या टोनमध्येच तुम्हाला कळलं असेल की मला ठरलेलं उत्तर द्यायचं आहे. मला खूप छान वाटलं वगैरे. पण मी कायम म्हणतो की माझं नशीब फारच दांडगं आहे, आणि ते ह्यासाठी आहे की मला
यांच्याबरोबर एकत्र एका सिनेमात काम करायला मिळते. यांच्या या 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 सातही बायकांकडनं शिकण्यासारखं, समजून घेण्यासारखं, जाणून घेण्यासारखं खूप आहे, जे मला माझ्या पर्सनल लाईफमध्ये मला मला त्याचा उपयोग होतो. मला मला माणूस म्हणून खूप चांगला घडवायला मदत होते. ते मी खरं सांगतो, मी झिम्मा नंतर, पहिल्या भागानंतर मी जास्त चांगला माणूस झालो आहे असं मला फार वाटतं आहे, आणि झिम्मा 2 नंतर तर मी गॉडच झालो आहे बहुतेक. गॉड झालायस तू डायरेक्ट? गॉड झालो नाही, तू तसा गॉड होताच आधीपासून. नाही म्हटलं बराच वेळ जरा फ्लेवर ऍड करावा काहीतरी. पण सॉरी सिद्धू, तर ऍक्लेमटाईजचा किस्सा म्हणजे ऍक्लेमटाईज म्हणतीये सुचिताई, तर तो किस्सा असा आहे की आम्ही जेव्हा आमच्या लोकेशनला पोचलो तेव्हा हेमंत सरांनी एकतर आम्हाला सांगितलं होतं काही जड वगैरे कपडे आणू नका. नाही क्षिती पण, हा क्षिती आणि हेमंत सर सुद्धा, ही काही नाही इथे उकडत आहे. आणि जेव्हा पोचलो तेव्हा 6 डिग्री सेल्सिअस असं आम्हाला कळलं टेम्परेचर. आणि खरंच आम्ही काही, आम्ही टी शर्ट वगैरे बेसिक कपडे घेऊन गेलो होतो आणि खरंच कॅक्टस झाला होता आम्हा सगळ्यांचा, इतकी थंडी वाजत होती. त्या थंडीत मी आपलं म्हणलं मला 2 दिवस लागतील ॲक्लमटाईज व्हायला. हिला म्हणालो होतो मी, ही म्हणत होती खूप थंडी आहे, म्हटलं 2 दिवस लागणार मला ॲक्लमटाईज व्हायला या सगळ्यामध्ये. पण मला झालं, परत आल्यानंतर सुद्धा त्यानंतर कट्टू मी बघितलं तर बंगल्यामध्ये सिद्ध्या 3-4 रजया घेऊन बसला होता. म्हणलं अरे सॉलिड आहे तुझं. शेवटी सुहास मावशी सुद्धा अक्लमटाईज झाली, पण सिद्धार्थ काय झाला नाही. सिद्धार्थला शेवटपर्यंत थंडी वाजत होती. आणि तुला तो सीनही आठवत असेल, सगळ्या बसलेल्या होत्या, सुहास मावशी सुद्धा बसलेली होती, खूप थंडी होती त्या दिवशी, तर 4 वगैरे होतं. आणि सिद्धूचं एक वाक्य होतं त्या सीनमध्ये, तो येतो, उभा राहतो आणि ह्या म्हणतात बस की आमच्यात, तो म्हणतो नाही नको मी स्विमिंगला चाललोय, एवढं एक वाक्य. बाकी अख्खा सीन 5 मिनिटं ह्यांचा होता. सिद्धू आला, सिद्धूने ते शाली बिली टाकल्या सगळ्या, एक एनर्जी घेतली, एंट्री घेतली आणि सिद्धू म्हणाला अरे बस की आमच्यात, नाही मला स्विमिंगला जायचंय. याचे 5 टेक झाले, त्याला एकदाही स्विमिंग हे म्हणता आलं नाही. 5वा टेक त्यांनी असा केलेला आहे, मला स्विमिंगला जायचंय, एवढं करावं लागलं त्याला. तो म्हणत होता मी पोहायला चाललो. आपण सोपं काहीतरी करून घ्यायचं ठरवलं मी. पण हे आणि थंडी ह्यासाठी होती असं मला वाटतंय की आपण सिनेमे बघतो ना, हॉरर सिनेमे, की भूत आजूबाजूला असली की थंड वाटायला लागतं. मे बी त्यातला एक भाग असेल बुवा, काय माहिती. आता सगळे तुम्ही समोर असल्यामुळे त्याला माहिती आहे की ते तो मार खाणार नाही आहे, त्यामुळे तो एवढं सगळं बोलू शकतोय. हा मी निघालो आत्ता. क्षिती तू थांब, बाकी मी सगळ्यांना रिक्वेस्ट करीन की प्लीज बसून घ्या. बरं ओके सेंटर. बरं चल चल. थँक्यू विश्वास. थँक्यू थँक्यू विश्वास. नाही सुहास मावशी चिडली आहे. आता मी विनंती करतो जिओ स्टुडिओचे निखिल साने सर, आणि झिम्मा 2 हा सिनेमा आम्ही करायचा ठरवला. आणि मला एक दिवस आनंद सरांच्या ऑफिसमधनं फोन आला आणि तो फोन असा होता की भेटायला ये लगेच. मी भेटायला गेलो आणि आनंद सर म्हणाले मुझे इस फिल्म के साथ जुडना आहे. तर आम्ही म्हटलं नाही आम्ही करतोच आहे शूटिंग, सगळं ठरलेलं आहे आता. तर ते म्हणाले की नाही कुठल्याही कपॅसिटीमध्ये मला तुमच्यासोबत यायचं आहे. या संपूर्ण प्रवासात त्यांनी मला एकदा विचारलं की जुन्या पात्रांचं पुढे काय करतो आहेस, म्हणजे पुढे काय काय होणार आहे.
मग मी सांगितलं प्रत्येक पात्राचं असं होतं आहे तसं होतं आहे हे होतं आहे. एवढंच त्यांनी माझ्याकडनं ऐकलेलं आहे. आजवर त्यांनी पूर्ण सिनेमाही पाहिलेला नाही आहे. सो त्यांनी हा जो विश्वास माझ्यावरती क्षितीवरती ठेवलेला आहे त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच आनंद सर. मी तुम्हाला विनंती करतो प्लीज कम ऑन स्टेज. सर हाउ आर यू फीलिंग? मतलब अच्छा लग ही रहा होगा आपको लेकिन तो मेरे को अभी यहाँ बैठे हुए ना अपने पिताजी की पुरानी बात याद आ गई और वो मैं अपने साथ लेके चलता हूँ. उन्होंने मुझे जब मैं इस शहर आ रहा था तो उन्होंने मुझे एक ही चीज़ बोली थी कि बेटा बहुत सारी चीज़ें हैं मन में, फेम, पैसा, बहुत सारी चीज़ें चल रही होंगी, पर एक चीज़ ज़रूर ध्यान में रखना कि जहाँ पे तुझे सच्ची मुस्कुराहट और एक सच्ची हंसी मिले ना वहां पे ज्यादा वक्त बिता लेना, वो बड़ी मुश्किल से मिलेगा. तो मुझे लगता है कि ये जो पहले तो बहुत बहुत शुक्रिया मुझे इस खूबसूरत दुनिया का हिस्सा बनाने के लिए. उसकी भी वजह यही है कि मुझे लगा यहाँ पे इतने सारे सच्चे लोग जुड़े हुए हैं इस फिल्म के साथ, उनकी मुस्कुराहट इतनी अच्छी है, उनकी वाइब इतनी अच्छी है, ऑनेस्टी है, और मैं इसका हिस्सा बनना चाहता था. तो मुझे लगता है मेरे पिताजी की बात बिल्कुल ठीक थी, वही मैंने अभी महसूस किया. सो थैंक यू सो मच. थैंक यू वेरी मच. निखिल सर नमस्कार. सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. दोनच गोष्टी. दिवाळीला मराठी सिनेमा येण्याचं काम 2015 साली कट्यारने केलं होतं, पण कोविडच्या काळानंतर एक प्रश्न होता की मराठी सिनेमा कसा चालेल. आणि मला असं वाटतं त्याचं म्हणजे खरं तर एक ऐतिहासिक नोंद घेण्यासारखं काम हेमंतनी केलेलं आहे, कारण झिम्मावन झाला नसता तर मराठी प्रेक्षक चित्रपटगृहाकडे एवढ्या लवकर वळला नसता. त्यामुळे हेमंत क्षिती तुमचे खरं तर खूप आभार, की तो खूप महत्त्वाचा दिवस आहे मराठी सिनेमाकरता किंवा पिरियड आहे की तुम्ही तो सिनेमा केलात आणि प्रेक्षक 50% कपॅसिटी असताना चित्रपटगृहाकडे आले आणि आज पुन्हा एकदा दिवाळीच्या निमित्ताने त्याचा पुढचा भाग येतो आहे असं म्हणूया. सिक्वेल त्याला आवडत नाही आहे पण व्हॉटेवर, ठीक आहे. तर ते त्याच्याबद्दल मी आत्ता काही नाही बोलत. पण योगायोगाची गोष्ट अशी की इट्स अन ऑनर दॅट वी हॅव आनंद सर हिअर अँड ही इज द प्रॉब्ली रेअरेस्ट ऑर आय मीन रिअली अ रेअरेस्ट ऑफ अ डिरेक्टर who has created a history with a sequel, okay, and which is absolutely not easy or not at all comprehensible at any circumstances. So the great opportunity or the great coincidence is that you have got his blessings on him, that he is making sort of a sequel or a next episode of his own film. So mujhe bahut khushi hai ki aap yahan hai aur is film se jude hai, and as a Jio Studios we are very happy to associate with Color Yellow and Chalachitra Mandali. सगळ्या कलाकारांचे खूप खूप आभार. आय नो खूप कमी वेळात हे प्रमोशन करतो आहे पण तुमच्या सगळ्यांची एनर्जी फॅब्युलस आहे आणि मला समावं असं वाटतं की मैंने फिल्म देखी इसलिए मैं ये थोडा धाडस कर लेता हूँ की म्हणजे पहिला चित्रपट केल्यानंतर त्याचा दुसरा भाग करणं ही अत्यंत कठीण गोष्ट असते, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण मी जेव्हा चित्रपट बघितला, गोष्ट तर ऐकली होती पण चित्रपट एक्झिक्यूट करणं ही गोष्ट महत्त्वाची आणि कठीण असते, आणि त्याच दिवशी मी हेमंतला असं म्हटलं होतं की बाय फार दिस इज हिज मोस्ट मॅच्युअर वर्क आणि पहिल्या भागाला पुढे नेण्याचं काम इतक्या इव्हॉल्ड, म्हणजे एकीकडे काय पण म्हणूया धमाल मजा मस्ती सगळ्यांची आहे, त्याच्यात भावनिक गुंतवणूक आहेच, सगळ्यांची कामं अफलातून झाली आहे, सत्याने आउटस्टँडिंग फिल्म केली आहे, शूट केली आहे, अमित राजचं म्युझिक आहे, पण ॲज अ डिरेक्टर एका विजननी दुसरा पार्ट तयार करणं आणि पुढे नेणं, कारण त्याच्यावर खांद्यावरती इतक्या मोठ्या आपण असं म्हणूया मीडियाच्या प्रेक्षकांच्या आणि महत्त्वाचं म्हणजे मराठी इंडस्ट्रीच्या एवढ्या असा लेन्स घेऊन अपेक्षा असताना त्यांनी हा चित्रपट खूप मॅच्युअरली खूप सुंदर केलेला आहे. त्यामुळे त्याचं मी चित्रपट रिलीज होण्याच्या आधीच खूप हक्कानी असं सांगतो त्याचं खूप खूप कौतुक. तुम्हाला सगळ्यांना सिनेमा बघितल्यावर हा अनुभव नक्की येईल. So thank you Hemant Kshiti and thank you Anand sir. Thank you.
एक छोटासा अनुभव जोडावासा वाटतो, त्यांनी कौतुक केलं म्हणून नाही, पण निखिल साने सर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की हा माणूस सैराटच्या मागे होता, किंवा ज्यानं सैराट केला. त्याच्यानंतर आनंद सर, म्हणजे आम्ही ज्यांचे सिनेमे बघतो आणि असं वाटतं की असे सिनेमे आपण बनवावेत, इतक्या साधेपणाने गोष्टी सांगता याव्यात, अशी माणसं या संपूर्ण प्रोसेसमध्ये आहेत. सिनेमात असं कर, टीजर असा बनव, ट्रेलर असा बनव, यातलं काहीही या प्रोसेसमध्ये होत नाही आहे. ते एवढंच म्हणतात, तुझे अच्छा लग रहा है, मस्त आहे. निखिल सरही तेच करतात, तुला वाटतंय ना छान आहे, चला करून टाकू. सो त्यामुळे हा जो एक समज असतो की प्रतिथयश लोकं जर जोडली गेली तर दडपण असू शकतं, मग ते डिक्टेट करू शकतात, तर हे या दोन माणसांनी खोडून काढलेलं आहे. पूर्ण स्वातंत्र्य सिनेमा चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवता यावा यासाठी त्यांनी मला दिलं आहे. त्यानिमित्तानं त्यांना मी थँक्यू म्हणतो. थँक्यू, थँक्यू. जस्ट मुझे सिर्फ एक चीज ॲड करनी है, म्हणजे तुझे हेमन म्हणाला त्याच्यावरूनच मी सांगतो, कारण ही इज आयकॉन, इज अ लेजंड. आणि आम्ही एक मीटिंग करण्याकरता गेलो होतो आणि म्हणजे त्यांचं हे इतकं आहे की एक तास ते गप्पा, म्हणजे 55 मिनटं ते गप्पा मारतात, 5 मिनटं कामाचं, 55 मिनट आप गप्पा मारत गप्पे लगाते हैं और 5 मिनट काम की बात कहते. तो त्यांनी एवढीच गोष्ट सांगितली होती जी इतकी छान आहे आणि ती हेमंतनी सगळी कॅरी केली आहे सगळ्या कॅम्पेनमध्ये विज्युअली, इज दॅट की इसका इनोसन्स आप रखिए, इसकी प्युरिटी है उसको कभी मत डायल्यूट कीजिए. और यही चीज़ मॅटर करती है रिजनल सिनेमा को और अच्छी कहानियों को. और आई थिंक ये जो सलाह थी वो हेमंत ने पूरी फॉलो की है. बट दॅट्स व्हेरी युनिक ऑफ हिम की सिन्स ही कम्स फ्रॉम अ व्हेरी वाईड कमर्शियल इंडस्ट्री, स्टील ही वॉन्टेड टू कीप एव्हरीथिंग ऑन ग्राउंड. और शायद हेमंत आप जब ट्रेलर देखेंगे और सब देखेंगे तो समझ में आ जाएगा कि वो उसने अचीव किया हुआ है. थैंक यू. हमारी लाइन की एक सबसे बड़ी प्रॉब्लम यह है कि जब भी हम फिल्म बनाने उतरते हैं, और स्पेशली एक डायरेक्टर के लिए, मैं बोलता हूँ ये बहुत प्रोफेशनल काम है, पर मुझे कभी नहीं लगा कि एक डायरेक्टर के लिए उसकी फिल्म कुछ प्रोफेशनल काम है. इतना पर्सनल काम है ये हम सब का. देयर इज नथिंग वेरी प्रोफेशनल अबाउट इट, इट इज़ वेरी पर्सनल. वो इतना दिल के करीब होती है कि उसके ऊपर कोई भी तकनीक लगा देना या उसको पाबंदी में बांध देना फिर वो पर्सनल नहीं रहती. तो ये मेरे एज अ डायरेक्टर मैं जानता हूँ कि वो इंडिपेंडेंस कितनी इंपॉर्टेंट है एक डायरेक्टर के लिए, एक फिल्म बनाने के लिए. तो दिस इज नथिंग बट वेरी म्यूचुअल. थैंक यू. मला फक्त थँक्यू म्हणायचं आहे आनंद सरांना, कलर येलोची अख्खी टीम, कारण त्यांनी मला काही नाही त्रास दिला आहे, पण आम्ही दिला आहे थोडा थोडा, सर असं करू का, सर तसं करू का. निखिल सरांचं सेम, त्यांनी उलट झालं यावेळेला, आम्हीच त्यांना 4 वेळा फोन करतो, दिवाळी म्हणू नका, काही म्हणू नका, तर त्यासाठी सॉरीसुद्धा. आणि झिम्मा वनला माझ्याबरोबर जे उभे होते ते माझे 3 मित्र क्रेझी फ्यू फिल्म्स, विराज गवस, उर्फी काजमी आणि सनी, हे लोक पण इथे आहेत. ते झिम्मा 2 पण आहेत, आणि झिम्मा 1 साठी पण थँक्यू, आणि झिम्मा 2 साठी पण थँक्यू. थँक्यू, थँक्यू. डिरेक्टरला मी रोज सकाळी उठल्यावर थँक्यू म्हणते, रोज झोपताना थँक्यू म्हणते. मी सध्या त्याला फक्त थँक्यू म्हणते की बाबा खुश राहा आणि छान ट्रेलर काप, लोकांना आवडू दे. सर वो कह रही है वो रोज मैं सुबह उठते ही थैंक यू बोलती हूँ, शाम को सोने से पहले भी थैंक यू ही बोलती हूँ कि बस ट्रेलर अच्छा निकालो, लोगों को पसंद आ जाए. आपको ये सच लग रहा है? नाही, पण सगळ्यांचे आभार. आणि इकडे आत्ता नाही आपल्या बरोबर, म्हणजे ती नाशिकला आहे, ती येऊ नाही शकली. तर आपण ट्रेलर बघायच्या आधी इरावती कर्णिक, जी झिम्मा 1 पण लेखिका होती आणि झिम्मा 2 पण डायलॉग्स आणि स्क्रीन प्ले तिने लिहिला आहे, तर थँक्यू इरा, कारण ती ह्या सगळ्यात एक खूप मोठं मॅजिक आणते तिच्या डायलॉग्सनी, जे आपल्याला झिम्मा 1 तिचे डायलॉग्स खूप हिट झाले आणि आता झिम्मा 2 होतील अशी आशा आहे. थँक्यू. येस, सो आता तो क्षण आलेला आहे, आम्ही तुम्हाला आपल्या सिनेमाचा ट्रेलर दाखवतो आहे. जसं सर किंवा मगाशी निर्मिती मावशी म्हणाली की हा सिनेमा आम्ही बनवला, नंतर तो तुम्ही तुमचा केलात, आता तुमच्याकडनं थोडा वेळ परत घेतला आहे, पुन्हा नवीन रॅप केला आहे त्याला आणि पुन्हा तुम्हाला देतो आहे. आणि काय म्हणतो आपण त्याला, पहिली किंवा ट्रेलरवरनं तो सिनेमा कसा असेल
असं म्हणलं जातं. मला प्रचंड टेन्शन आहे, 2-3 दिवस झोपलेलो नाही, तर आता कसा वाटतोय ते बघूया. आनंद सर, तुम्ही फक्त सांगा की ट्रेलर प्ले करा. मैं आप लोगों के लिए सीनियर हो सकता हूँ, पर मुझसे सीनियर यहाँ बैठे हुए हैं, तो ये चीज़ मैं नहीं करूँगा. मैं उन्हीं को जाके माइक देता हूँ, वो बोल देंगे. साक्षात सासरे आणि जावई एकाच रंगामध्ये. दोन या जगतातली निर्मळ माणसं आज आपल्या समोर उभी आहेत. हा मनाचा साधेपणाच कपड्यांमध्ये रिफ्लेक्ट होतोय. आनंद सर, थँक यू व्हेरी मच. आनंद सरही या सिनेमामध्ये आहेत, म्हणजे हक्कानी घरचे मेंबर असले तरी सुद्धा ते ॲक्टर खूप कमाल आहेत, म्हणून ते या सिनेमाचा भाग आहेत. सो थँक्यू आनंद सर. आणि या चित्रपटात मी हसून नसल्यासारखा आहे, पण आता काय, घरची घरकी मुर्गी दाल बरोबर तसा आमचा वापर करण्यात आलेला आहे. नाही, पण चित्रपट चांगला झाला असावा अशी माझी इच्छा आणि आशाही आहे. आणि मी आता सगळ्यांचा तुमचा आणि माझाही वेळ घेत नाही, आता लवकर काय ते ट्रेलर दाखवा यार. येस, आपण बसूया खाली सगळे. सर, आपण अजून अजून थोडा वेळ. सो आत्ता खऱ्या अर्थानं आम्हाला एक गोष्ट म्हणावीशी वाटते. सिनेमाचं शूटिंग जेव्हा मी सुरू केलं तेव्हा पहिल्या दिवशी आम्हाला सक्त ताकीद होती की कुठलाही फोटो बिटो काही टाकायचं नाही आहे, कारण काही सरप्राईजेस आहेत तर ते बाहेर नाही येऊ द्यायचे. तर हेमंत सर, मग क्षिती मॅडमचं भाषण झालं, त्याच्यानंतर हेमंत सर आले आणि ते म्हणाले आता कोणीही काही टाकायचं नाही आहे, तुम्हाला अजिबात काही कुठले फोटो वाव हे वाव ते आणि हॅशटॅग वाव हेमंत सर. तर आम्ही म्हणलं आम्ही कधीच आमच्या मनातही नव्हतं हॅशटॅग वाव हेमंत सर टाकावं, पण आजचं हे ट्रेलर पाहिल्यानंतर आम्हीच काय अख्खा महाराष्ट्र टाकणार आहे हॅशटॅग वाव हेमंत सर. आता मी विनंती करीन कास्ट आणि आनंद सर यांचा एक फोटो इथे होईल. फक्त कलाकार आणि आनंद सर प्लीज स्टेजवरती या. निखिल सर, या. आता मी रिक्वेस्ट करतो प्लीज फुल टीम सगळे या. विराज उर्फी सनी, अमित, सत्या, वैशाली, प्लीज या. टीम मधले सगळे या प्लीज. प्रतीक प्लीज कम. या सगळे या.
आभा प्रचिति सब लोग आ जाओ। यज्ञेश विशाल चला या पटपट ये बड़ा। हाँ बस बस थँक्यू थँक्यू। आता मी फक्त एक रिक्वेस्ट करतो पत्रकार मित्रांना, आपण गाडीजवळ जो फोटो घेतला होता संपूर्ण टीमचा, रिंकू आहे आता आणि आनंद सरही आहेत, तर ते आपण करूया आधी गाडीजवळ। सगळ्यांनी समोर पहा, समोर समोर मध्यभागी बस मध्ये